हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. तसे आम्ही साधी फाधी माणसं, खरं सांगायचं तर धरित्रीचे लेकी, शेतीवाडीत राहणाऱ्या मराठमोळ्या पानवंतांच्या मुली बाळी. घरच्या जाई मोगऱ्यांच्या थव्यात वावरताना वडीलधाऱ्यांच्या मर्जीमाप राहावं हा आमचा स्वभाव. दिसेल ते काम उचलावं, वडीलधाऱ्या माणसांची सेवा करावी, राजविलासी केवड्याची मर्जी राखावी आणि आपल्या आनंदाची कारंजी उसळणाऱ्या बाळराजाचा सावलीत निर्वाह हा आमचा कुळधर्म. विशाल सागराच्या खोलीशी ज्यांची तुलना करावी अशा बाप्पाजी समिंद्रांच्या हाताखाली आम्ही वावरलेल्या आणि शुद्ध गंगेच्या प्रवाहाशी जिची तुलना करावी अगर डामडौल मानावा अशा माय मालिनीच्या हाताखाली संस्कृतीचं लेणं लिहिलेल्या ब्रह्मवादिनी. आमच्या घरात जुन्या काळचे रीतिरिवाज पाळण्याची फार प्रथा, वाडवडिलांनी परंपरेनं घालून दिलेले सगळे कुळाचार सांभाळले पाहिजेत अशी आम्हाला ताकीद. त्यामुळं घरातल्या माणसांच्या मर्जीमाप राहायचं तर खरंच, पण दिसेल ते काम व्हायची, घराचं घर पण राखण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचं हा आमचा कुळधर्म. तांबड फुटायच्या आत उठावं, सडा रांगोळी करावी आणि देवादिकांच्या पूजेसाठी घरातल्या बागशाहीत फिरून फुलं गोळा करून आणावी, दंड बाया दुखस्तोर गंध उगाळावा आणि देवाला हात जोडीत काहीतरी आपल्या मनासारखं घडावं म्हणून त्याची प्रार्थना करावी. विशेषतः सणासुदीच्या वेळी आम्हाला इतकं काय करून काय नाही असं होऊन जातं की त्यावेळी खेळ गाण्यात स्वतःलाही विसरून जाताना रात्री कशा मधाळून जातात हे कळत सुद्धा नाही. बरोबरीच्या मैत्रिणी येतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि मन मुळात खेळायला मिळतं, आपल्या मनासारखं वागायला मिळतं म्हणून जीव कसा हरळून हुरळून जातो, वाटतं आपल्यासारखी श्रीमंत आपणच. आणि म्हणून देवाला हात जोडताना आम्ही म्हणतो, एकच मागणं करतो की माझं घर फार सुखात राहू दे. अशावेळी माहेरच्या माणसांची आठवण येते, इष्टमित्रांची आठवण येते, गणगोतांची आठवण येते, सगळ्यांना देवा सुखी ठेव असं म्हणावं असं वाटतं. पण खरं सांगू का, आमच्या वेळेचा काळ आता फार बदलला आहे. जुन्या काळचे रीतिरिवाज आम्ही पाळले, मनापासून जोपासले, परंतु आताच्या नव्या पिढीला त्यातलं सगळं आवडतंच असं नाही. तरी पण कधीतरी वेळ अशी येते की आपलं घराणं कसं आहे, आपले वाडवडील कसे राहत होते, त्यांचे रीतिरिवाज कसे होते, ह्यातलं थोडंफार करायला हरकत ना. म्हणून एखाद्या वेळी जर सणासुदीच्या प्रसंगाच्या निमित्तानं जुन्या काळच्या लोकगीतांची ओळ कानावर पडली तर ती मात्र त्यांना ऐकावीशी वाटते. तर ते लक्षात घेऊन आमच्या चालीरीतींच्या खाणाखुणा जमेल तेवढ्या पद्धतीनं आपल्या पुढे उलगडून दाखवतात असं मनात आलं. आणि म्हणून एक विचार असा आम्ही मनात ठेवला की तुमच्याशी जमेल तेवढा सुखसंवाद साधावा आणि तुमची आवड असेल, इच्छा असेल तर खुशाल आमच्या रांजाईत तुम्हाला आणावं आणि आमची ओळख करून द्यावी. रांजाईतलं हे भोळं बाबडं मराठमोळं जीवन कसं आहे तुम्ही बघा. आणि मला खात्री आहे की आज नाही उद्या तुम्ही हमखास आमच्याकडे येऊन म्हणणार आम्हाला पण इथं राहायचं.
ग थोरल्या जात्या याची ग थोरल्या जात्या याची म्या ग केलिया भिंगरटी ग केलिया भिंगरटी माझ्या बयाच पेली दूध ग बयाच पेली दूध सये खेळत मन गटी ग खेळत मन गटी ह्या ग थोरल्या जात्यावरी मी थोरल्या जात्यावरी राघु मैनांचा जिम्मा करी ग मैनांचा जिम्मा करी राजा लाडका बाळ राज ग लाडका बाळ राज माझा श्रीहरी श्री हरी ग श्रीहरी वा सरोजिनी अक्का नमस्कार शांताबाई नमस्कार मी या बाजूला फिरायला आले होते मला आठवण झाली की इकडे तुमची पडळ आहे चला म्हटलं जरा चक्कर मारूया भेटूया तुम्हाला आजी आली रात्री बर आज पहाटे पहाटे आम्ही जरा दळण दळलं तर तिने काय शिकवलं होतं ते म्हणलं लक्षात आहे का बघूया पण दळण असं चालतं का रोज तुमच्याकडे आमच्याकडे रोज नाही पण अधून मधून चालतं कारण आमच्या वडिलांना जर सांजा खायचं असलं की नाही तर घरात भरडायला पाहिजे गहू बरोबर आहे आणि पिठलं खायचं असलं की नाही शांत आमच्याकडे अशी पद्धत आहे की डाळ घरात द्यायची ते जास्त अशी मस्त रुचकर लागतं हा जास्त रुचकर लागत म्हणून झालं तर रवा मैदा भाजणी आमच्याकडे लहानपणी होत ना आता नाही मात्र आमच्याकडे त्याशिवाय कोण खातच नाही खातच केल्याशिवाय आता ज्या ओव्या म्हणत होता आणखी एक दोन ऐकवा ना मला ओव्या चांगल्या आवडतात का बघा हो म्हणजे काय पोथी पुस्तक वाचताना ग पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हल ग कानीचा डूल हल माझा सावळा बाळ राज ग सावळा बाळ राज सये कागदा संग बोल ग कागदा संग बोल सरोजिनी ही ओवे ऐकताना माझं मन एकदम भूतकाळामध्ये गेलं आता काही आमच्या घरामध्ये जाती वगैरे प्रकार नाहीयेत कारण आता आपलं सगळंच जीवन यंत्राधिष्ठित झालेलं आहे गिरण्या आलेल्या आहेत पण माझ्या लहानपणी माझ्या आजोळी मी जेव्हा होते त्यावेळेला मला आठवतं की ते पहाटेचं झुंजूमुंजू वातावरण तिथं पोरं एका बाजूला अशी पांघरुणात गुरगुटून निजवलेली आणि जात्यावरती आई नाहीतर आजी नाहीतर मामी मावशी कुणीतरी अशा रोज सकाळी दळत असायच्या आणि त्यावेळी ओव्या कानावरती पडायच्या आता तुमच्या ओव्या ऐकताना मला पण एक दोन ओव्या आठवल्या म्हणून दाखव का जरा गावामध्ये गावामध्ये गावं खेड वस्तीला चांगला वेशीशी शोभतो हनुमंताचा बंगला वा फारच छान आहे आणि सिद्धेश्वराचं देऊळ आहे तिथं गावाबाहेर तर देवा सिद्धेश्वरा तुझी शाळूं का सोन्याची हेल कावे देते पुढे बारव पाण्याची छान आहे ना तुमच्या ओवे ऐकून एकदम मला जुन्या सगळ्या गोष्टी आठवल्या त्या काळात खरं सरोजिनी ह्या जात म्हणजे एक संस्थाच होती ना आपल्या घरामधली जात म्हणजे हे कालचक्राची खून होय नाही आणि आमच्या बायका ते तुम्ही आला म्हणून म्हणायचं राहिलं माझं की जात्याला ऋषी एक मग ती ओवी परमेश्वराचं असं अस्तित्व त्या जात्यात नाही ती ओवी आणि त्याला तिळा तांदळाचा गास असं द्यायचा म्हणजे तुम्ही जोंदळे गहू काही घाला पण ते सोन्या मोत्याचं आहे तिळा तांदळाचं असं समजायचं जात्या तू ईश्वरा कोण डोंगराचा ऋषी बया माल निवाच सारे हृद उकलील किती सुंदर आहे ना हृद उकलित तुझ्या पाशी म्हणजे सगळं माझ्या हृदयातलं सुख दुःख मी तुझ्या जवळ उकलते सरोजिनी ही खरी पूर्वीची एक परंपराच होती नाही की बायकांना असं कुठे बाहेरचं जीवन नव्हतं कुठे मोकळेपणाने त्यांना बोलता येत नव्हतं त्यामुळे आपलं ते स्वतःशी सुख संवाद साधत होत्या पाया पडून त्याला सगळं सांगायचं आणि या जात्याचं किती कौतुक मला आठवतं की लग्न कार्य वगैरे घरामध्ये निघालं ना की त्यावेळेला आठवत असेल तुम्हाला
हळद दळायची ना शांता पिवळं फडकं त्याला हळकुंड बांधायचं लेखुरवाळा हळकुंड आणि नंतर ते जात्याला बांधून आणि मग त्याला ते उद्देशून गाणी म्हणायची. मला आठवतं जात्या ईश्वरा तुला तिळ तांदुळाचा घास नवरी साईबाई जसा मोतियाचा घोस. या संदर्भातली माझ्या आईनं ओळी मला कुठली 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 मांडळ दे गव्हाच्या दारी हळदी बाईच वाळवान हळदी बाईच बाईच ग वाळवान नव्या बाळाच केळवान ग नवऱ्या बाळाच केळवण. साईं संगीत प्रसंग उभा. ही जी आता ओवी जी आहे ना ही ओवी शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे. नाही ओवी म्हणजे ओवण गुंफण गुंफण मनोभाव गुंफण आणि मग आपल्या मनामधलं माहेर सासर बद्दलचं जे प्रेम असेल मुलाबद्दलचं वात्सल्य असेल पती बद्दलचं कौतुक असेल सुख दुःख असतील भोगलेले काय जे असेल जीवनामध्ये आपण फार वरचा दर्जा दिलेला आहे. वा प्रश्नच नाही म्हणजे माहेरची ओढ काय विलक्षणच मुलींच्या मनामध्ये ना त्याच्यावरून मला ओवी तुम्हाला सांग. हा सांगा सांगा मला आठवायला लागले आता. बाजी समिंदर बय माल नव्हती गंगा. वा 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 दोघांच्या सावलीत कर अंघोळ श्रीरंगा. आईला गंगेची उपमा दिली आहे. नाही वडिलांना समुद्र आणि श्रीरंग भाऊ भाऊ त्या दोघांच्या सावलीत स्नान करून तू साजीवंत होऊन उठ पुन्हा. वा असंच मला दुसऱ्या त्या ओव्या आठवल्या की मुलगी सासरी आहे आणि सासरी बिचारी आपला सासुरवास त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे भोगत ती तिथे राहिलेली आहे आणि कधी कधी आजारी पडते आणि आजारी पडल्यानंतर तिच्या एक मनातला संकेत असा जीवाला माझ्या जड कसं कळलं माझ्या बापा अंगणी होता चाफा कळ्या पडल्या झापा झापा. अशीच आईची आठवण येते त्यांना की जीवाला माझ्या जड कसं कळलं माझ्या आई अंगणी होती जाई कळ्या पडल्या घाई घाई. दृष्टांत हे सगळे आणि हे सगळं बघून काय व्हायचं की एकदा मास्टर विनायकांनी असं लिहिलं होतं बघा बरोबर की आज जर कालिदास असताना तर त्यांनी ह्या सगळ्या ओव्या त्यातले उपमा दृष्टांत विचार सौंदर्य अलंकार सौंदर्य बघून नतमस्तक होऊन म्हणलं असतं बाबा मी तुमच्याकडे शिकायला बस. पण बरोबर आहे सरोजीने आणि हे असं झालेलं सुद्धा आहे. आता कालिदासावरून बायकांना सुचलं का बायकांच्यावरून कालिदासाला सुचलं सांगता येणार बायकांच्यावरून कालिदास नाही. पण मी एक असं साम्य स्थळ सांगते मला आता आठवलं की शाकुंतला मधला तो सुप्रसिद्ध श्लोक तुम्हाला आठवत असेल कालिदासाचा ज्याच्यामध्ये आहे ना त्या श्लोकाचा शेवट आहे की धन्यास्तदंग रजसा मलिनी भवंती. म्हणजे आई वडिलांच्या मांडीवरती मुलं येऊन बसतात आणि धुळीत माखून आलेली मुलं जेव्हा आई वडिलांच्या मांडीवर येऊन बसतात आणि त्यांच्या धुळीनं ज्यांचे कपडे मलिन होतात ते आईबाप धन्य होत. आता ही जी कल्पना आहे ही कालिदासानं खूप अशी सुंदर रीतीनं मांडलेली आहे. पण आपल्या एका अशिक्षित अशा एका कवयित्रीनं जुन्या काळातल्या कवयित्रीनं हीच कल्पना थोडक्यात किती सुंदर मांडलेली आहे की मातीये मढले मांडीये चढले मातेने मानिले मोक्ष सुख. अरे वा फारच छान आहे शांत आहे. यावरून आणखी एक मला आठवण झाली की ज्ञानेश्वरांनी देखील या ओव्यांचा फार मजेदार उल्लेख केलेला एक दोन ठिकाणी. एका ठिकाणी त्यांनी मला वाटतं असं म्हटलेलं आहे की भरवणी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंगरी उघळी विश्वरूपाच्या. म्हणजे माझी ओव्यांची जी फुलं आहेत मोकळी त्यांची ओंजळ भरून ती मी परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेली. आणि त्यांनी आपल्या ओव्यांचं कौतुकही केलं आहे बरं का की गुंफिली की निराळी उणीनं होती परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैशी असं त्यांनी आपल्या ओव्यांचं कौतुक केलेलं आहे. आणखी काय आठवत आहेत का ओव्या अशा गमतीच्या? ओव्यात पण शांत भेटतो बघा वासुदेवाला. अरे हो आणि पोरं त्याच्याकडे नाचायला लागली बघा ना. पण हे तुमच्याकडे छान आहे इथं बाहेर गावाच्या बाहेर असल्यामुळं हे सगळं बघायला मिळतं. मला सारखं काय शहरात राहून कंटाळ येतो मधून पडळीवर असते. पण हे आता काय झाले आता वासुदेवाला ना म्हणजे मग त्याच्या पुढे जरा पोरं सगळी यायची नमस्कार करायचा चोळीचा मुडपलेला दुंडा पैसा काढून द्यायला द्यायचा आणि सूप भर असं सूप करून त्याला घालायचं असं त्याला हे करायचं आणि मग तो येईल दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला तो असं आला की मी सुद्धा तिथे सुंदर दिसतो ना वासुदेव तो त्याची ती मोरपिसाची टोपी. ध्यान पावलं म्हणजे काय कळतं का तुम्हाला? ध्यान म्हणजे श्रीकृष्णाचं हे रूप घेतलेलं आहे ते मला आता पावलं कारण मी कृष्णासारखा तुम्हाला दिसतो
आणि मग आमच्या आजीनं आईनं कुणीतरी असे दोंधळे घातले की मग दान पावलं आणि पोरांनी नेऊन दोंडा पैसा दिला की असं यंदाच करते. आणि त्या नाचाला किती सुंदर लय असते ना, बघा ना पायातले पैंजण कसे वाजण वगैरे वाजतंय, तसं फार छान असतं. सरोजिनी, आपलं पूर्वीचं जे खेड्यातलं जीवन होतं ना, त्यामध्ये असे फार सुंदर सामाजिक संकेत होते की हा सकाळची वेळ झाली म्हणजे हा वासुदेव यायचा, दान पावलं करीत यायचा. त्याच्यानंतर मग जोशी यायचा, तो काहीतरी पंचांग घेऊन यायचा, मुहूर्त वगैरे सांगून जायचा. नाना भिक्षेकरी यायचा आणि त्यांनी मग आध्यात्मिक गाणी वगैरे म्हणायची. आणि नुसतं अध्यात्म सांगत होते ते असं नाही, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये सहज आपल्याला आचरणात आणता येईल अशा तऱ्हेचा सदुपदेशही ते करत असत त्यांच्या काव्यामध्ये. पूर्वीचे जे खेडे होते तर स्वयंभू होते, तिथं सगळं चालणार, 12 बलू त्यांच्या जीवावर राज्य चालायचं आणि कुठलंही अडलंही अशी परिस्थिती नसायची. आणि आज जशी तुम्ही शिक्षणाची खूप चर्चा करता ना, तसं काही नव्हतं. त्यांना काय गुरुजीला काय द्यायची फी, तुम्ही जी फी म्हणता ना, आपल्या घरामध्ये चंबुवाटी बाळाला जी असेल आपल्या, ती गुरुजीच्या बाळाला द्यायची आणि काहीतरी खायला निघालायच. नाही, कशासाठी नेणं बारीक यासाठी. चंबू चंबूवाटी द्यायची, बाळाला अक्षर कसं ओवी आहे सरोजिनी, ओवी आहे. गुरुजींना देऊ करावी चंबूवाटी. शाळेच्या पंतोजीला देऊ केली मी चंबूवाटी माझ्या त्या बाळायाला लिहिणं बारीक यासाठी येण्यासाठी. सरोजिनी ती कोण मुलगी सूर्याला नमस्कार करते ना, तुळशीला पाणी घालते, तुळशीला पाणी पण घालते आता. अगं आमच्या थोरल्या भावाची पोरगी. हो ना, मला वाटलंच भाची तुमची बरी दिसते रे, छान दिसते. मला सूर्याची पण ओवी ऐकवा ना जरा, एक तिचं काय ती म्हणत असेल ऐकायला येत नाही इथं. ती काय म्हणते सांगते ना तुम्हाला. उगवत्या नारायण नारायण आधी उगव माझ्या दारी, सखे गडे राधिका उगव ग माझ्या दारी, मग फिरती मी धुंड सारी. अरे किती सुंदर आहे. आणि घरात कशाला ये, तर दुधा तुपाची न्याहारी करायला. सरोजिनी, याच्यावरून पुन्हा मला एक ज्ञानेश्वरांची चोवी आठवली. जगाचे आंध्य फेडित, श्रियेची राऊळे उघडित, निघे जैसा भासवत प्रदक्षिणे. पृथ्वी धुंड सारी. मला वाटत ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या आईचं असलं ऐकलं. रुक्मिणीबाई जात्यावरती दळून अशा ओया म्हणत असतील, तिथे कुठेतरी यांच्या प्रतिभेचा उगम असणं शक्य आहे. नक्कीच, त्याशिवाय कुठून येत. आणि त्याच्यावरून मला आणखी आठवण झाली की त्या तुळशीच्या सोळा किती सुंदर सुंदर ओया आहेत आपल्याकडे. म्हणून माझी मावशी आमच्या कसे झपाळलेल्या तुळशी आहेत बघा, ते झपाळलेल्या झपाळल्या आणि मग तिला वाटायचं आपल्या पोरीबरोबर हिचं पण स्वयंवर करू हो लग्नाचं. म्हणून बघा ना कसे सांगते. माझ्या अंगणी उभी गाही तुळस मालन मालन, तुळस मालन सै तुळस मालन, तिच्या सैवरा आले कृष्ण देवजी चालून, देवजी चालून सै कृष्णजी चालून. आता ह्याच्यावरनं आणखी गंमत आठवली की तुलसीचा आणि कृष्णाचा एक असा प्रेमसंबंध आपण गृहीत धरलेला येतो, ती तुलसी वृंदा. त्या तुळशीच्या खाली झरास आणि तिथनं विंजण वारा सारखा चाललेला असतो, गार सगळं असतं. म्हणून बहिणाबाईनी सुद्धा सांगितलंय आपल्या अभंगात की जेथ आहे तुलसीचे पान तेथ वसई नारायण नारायण. तुळशीच्या लग्नावरून मला आठवण झाली की रुक्मिणीच्या मनामध्ये तुळशीबद्दलचा एक सतत मत्सर भाव, तर त्या मत्सर भावनेनं तिने कसं हिणवलंय पा तुळशीला. रुक्मिणं म्हणे जळो तुळशीचं जिणं, रुक्मिणं म्हणे जळो तुळशीचं जिणं, वरसा वरसाला लावी देवाशी लगीनं.
माझ्या मामा बरोबर गावभर फिरत होते. मामा तर लग्न लावायला जायचा ना आणि अशी छान तिथं खायला मिळायचं काय काय चिंचा बोर त्या तुळशीला काय झाल्याची हिरव्या बांगड्या आवळे लग्नाचं काळे पोत सगळी तिथं सगळं छान पाहिजे. मग मला सारखं असं वाटायचं की कृष्ण कोण होत आहे. म्हणायची कृष्ण काली लंगडा बाळकृष्ण आणून ठेवायचा देवाऱ्यातला ठेवायचा. आणि मला वाटतंय की आपण सगळे निघून गेले की तो तिथं स्वाजीवंत होऊन उठत असला असं वाटत. किती गोड आहे कल्पना. नाही आणखी याच्यावर मी ओव्या सांगते. मला अशा आईनी माझ्या ओव्या सांगितलेल्या आहेत तुळशीच्या. तुळशी बाई तुला नाही तर आई बाप काळ्या मातीवर तुझं उगवलं रोप झालं. नंतर तुळशी ग बाई नको हिंडू राणी वनी. तुळशी ग बाई नको हिंडू राणी वनी येशील माझ्या वाड्या जागा देईन वृंदावनी. बोलता बोलता काय प्रदक्षिणा घालायची असते ना पाणी घालून ती ओवी तुम्हाला म्हणून दाखवते. आजीला फार छान आहे. कुठली कुठली ती ग माझी ग ओवी पहिली बायमी तुळशीच घाली आळ बायमी तुळशीच घाली आळ बायमी तुळशीच घाली. किती गोड आहे. त्या ग तुळशीच नाव घेता बाई पाप पळाल रानो मळ पाप पळाल रानो मळ पाप पळाल रानो मळ. आणखी एक आणखी एक ती ग माझी ग ओवी दुसरी बाई मी तुळशीचा घाली वटा बाई मी तुळशीचा घाली वटा बाई मी तुळशीचा घाली वटा. त्या ग तुळशीच नाव घेता बाई पाप पळाल चारी वटा पाप पळाल चारी वटा पाप पळाल चारी वटा. आणि आणखी ह्या रुक्मिणीच्या सत्यभामेच्या वगैरे अशा काही ओव्या आहेत. रुक्मिणीला साडी सत्यभामेला दोरवा. रुक्मिणीला साडी सत्यभामेला दोरवा तुळशीबाईला थंड पाण्याचा गारवा. आणि पुन्हा रुक्मिणी तिला हिणवते तर ती म्हणते रुक्मिण म्हणे तुळस कशानं थोरली. रुक्मिण म्हणे तुळस कशानं थोरली हिच्या मंजुळेची माझ्या नथीला आरली. नथीमध्ये कशी छोटीशी अशी एक असते आरली तर ती मंजुळेची आरली नाकात घालते मी. आमची आजी जेव्हा पंढरपूरला जाते ना तेव्हा तिच्या बरोबर सगळी माणसं अशी गोळा होतात आणि तेव्हा तुळस कशी रंगायला लागते. तुळस वंदावी माऊली संतांची सावली तुळस वंदावी जे जे घालू तुळशी आळ पाप पळ रानू माळ. तुळस वंदावी माऊली संतांची सावली. चला ना लावक भातुकलीचा खेळ मांडलाय. अरे बापरे शांत बाई वाट बाई आहे आता जाणार काय गडबडलं बाई जाऊन दे पोरी वाट बघत असतील. छे 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 तुम्ही कसे ऐकलं तरी कठीण आहे बाबा या बाईचं. पण एक बरं आहे की पुढच्या खेपेला आता काहीतरी भोंडला भातुकली अशी गंमत बघायला मिळणार असं दिसतंय.